नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय मराठी मनोरंजन विश्वातील काही खास अपडेट तर सर्वात पहिली अपडेट ही आई कुठे काय करते या मालिकेतून येत आहे तर आई कुठे काय करते या मालिकेचा आजच्या एपिसोडमध्ये अरुंधती विदेशात जाताना आपल्याला दिसणार आहे त्यामुळे तिला शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण तिच्याजवळ पोहोचतं आता मालिकेत हा ट्रॅक आल्यामुळे आजपासून आपल्याला मालिकेत अरुंधती दिसणार नाही आहे आणि अरुंधती खऱ्या आयुष्यात पण तिच्या मुलीसोबत ऑस्ट्रेलियाला गेलेली आहे त्यामुळे अरुंधतीला तुम्ही मालिकेत मिस कराल का हे कमेंट करून नक्की सांगा त्यानंतरची अपडेट अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड कडून येत आहे तर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड मालिका संपल्यानंतर शिवपुत्र संभाजी या महानाट्यात प्राजक्ता पुन्हा एकदा येसुबाईंच्या भूमिकेत दिसली शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सुरू आहे महानाट्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय अशातच प्राजक्ता गायकवाडच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने शिवपुत्र संभाजी या महानाट्याला रामराम ठोकलाय प्राजक्ताऐवजी आता बिग बॉस या कार्यक्रमातील अभिनेत्री स्नेहलता वसईकर ही येसुबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे तर प्राजक्ताला तुम्ही मिस कराल का हे कमेंट करून नक्की सांगा त्यानंतरची अपडेट अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल येत आहे तर अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अभिनयाने सूत्रसंचालनाने आणि नृत्याने प्रेक्षकांना आपले केले आहेत सोशल मीडियावर प्राजक्ताचा स्वतःचा मोठा चाहता वर्ग देखील आहे प्राजक्ता सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते अनेकदा प्राजक्ता तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते नुकतेच तिने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे यावरून तिला ट्रोल केले जात आहे प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने सिल्वर रंगाची साडी परिधान केली या फोटोला तिने छानसं कॅप्शनसुद्धा दिलं आहे या फोटोमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे काहींना प्राजक्ताचे फोटो आवडले आहे तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे या फोटोवर एका नेटकऱ्याने कर, कमेंट करत लिहिलं की काय दाखवण्याचा प्रयत्न करताय लाज लज्जा अब्रूची काही किंमत नसलेली व्यक्ती तर आणखी एकाने असे फोटो नका टाकू बाकी लोकांमध्ये आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फरक राहू द्या असं म्हटलं आहे तर प्राजक्ताच्या या फोटोंवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा त्यानंतरची अपडेट एका लोकप्रिय अभिनेत्याकडून येत आहे तर अभिनेते अनुपम खेर यांच्याबाबत नुकतीच एक बातमी समोर आली आहे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे याबाबत स्वतः त्यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर माहिती देत फोटो पोस्ट आहे ज्यात त्यांच्या हाताला प्लास्टर लावलेले दिसत आहे शिवाय त्यांच्या हातात त्यांनी पिवळ्या रंगाचा स्पंज बॉल देखील घेतलाय त्यामुळे अनुपम खेर लवकरच बरे व्हावे आणि चित्रपटात रुजू व्हावे हीच आपल्या चाहण्याकडून इच्छा त्यानंतरची अपडेट एका लोकप्रिय अभिनेत्याकडून येत आहे तर प्रसिद्ध अभिनेता मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग राजपूत याचा रहस्यमयरित्या मृत्यू झालाय सोमवारी दुपारी अंधेरी येथील त्याच्या घरात बाथरूम मध्ये तो मृत अवस्थेत आढळला मित्राला तो इमारतीच्या मजल्यावर घरात मृत अवस्थेत आढळला यानंतर मित्र आणि इमारतीच्या वाचमनने त्याला रुग्णालयात नेले जिथे अभिनेतेला मृत घोषित करण्यात आले अभिनेत्याची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट सध्या व्हायरल झाले तर अभिनेत्याला आपल्या करून भावपूर्ण श्रद्धांजली त्यानंतरची अपडेट महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून येत आहे तर महाराष्ट्राची हास्य जत्रा हा छोट्या पर्द्यावरील लोकप्रिय विरोधी कार्यक्रम यशोमती अनेक कलाकार लोकप्रिय झाले त्यातील एक कलाकार म्हणजे अभिनेता ओंकार राऊत ओंकार सतत चर्चेत असतो ओंकारने नुकतीच एक नवीन कोरी कार खरेदी करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे तर ओंकारची कॉमेडी तुम्हाला आवडते का हे कमेंट करून नक्की सांगा यासोबत तुम्हाला यातील कोणती बातमी आवडली हे पण तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका